या चांडाळा या राक्षसा, म्हणजे चांडाळा म्हणजे राक्षसा, तुझ्या शरीराला असंख्य छिद्र पडतील. हा कोणी शाप दिला? गौतम ऋषींनी. भुवांच्या पदाचा शास्त्र मला माहित नाही, पण तिची कोण दिली आहे? ज्या वेळेस इंद्रदेव आणि गौतमांची पत्नी अहिल्या हिचा जो भोग होतो, त्यावेळेस गौतम ऋषींना हा प्रकार कळतो आणि ते चिडून इंद्राला शाप देतात की चांडाळा राक्षसा तुझ्या शरीराला असंख्य छिद्र पडतील. छिद्र म्हणजे काय? हो बरोबर ना, छिद्र म्हणजे भोग. हा विषय आहे बुवा, इतर काही म्हणत नाहीये. बघा हे काम म्हणजे स्वतःला नाहीये, त्यामुळे जे काय मी
पूर्णपणे माझा 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे। फक्त आवाजाकडे दुर्लक्ष करा। हे सांगू नका तू ऐकत नाही, सांगू नका तू ऐकत नाही, आहे अपमान नारीचा, आहे अपमान नारीचा। मी जाणले तुझ धारले, अरे भूत तुझ मारीचा। मी जाणले मी जाणले तुझ धारले, अरे भूत तुझ 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 मारीचा, तुझ मारीचा। मी जाणले तुझ धारले, अरे भूत तुझ मारीचा। कोणी सीता सांगते मी जाण मारीच राक्षस जेव्हा हरणाचं रूप घेऊन आला होता आणि त्यावेळेस राम त्याला मारायला गेले होते, परंतु तो राम बराच वेळ झाले आले नाही। त्यावेळेस सीता लक्ष्मणाला सांगते की जाऊन बघा, राम अजून का आलेले नाही। तेव्हा लक्ष्मण जात नसतो। त्यावेळेस सीतेला वाटतं की मारीच राक्षसाला घ्यायलाच पाठवलं नाही। मी जाण रे तुझ धाण रे, अरे भूत तुझ 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 मारीचा, तुझ मारीचा। मी जाणले तुझ धाणले, अरे भूत तुझ मारीचा।
भस्माचे जो तो घाबरून पडतो. कोणाचा विषय सादर करते? शंकरांचा. देवांचे देव शंकर महादेव यांच्या केसात जड होती आणि त्याच्यावर जो नागोबा होता त्याचं वर्णन याच्या वाढलेल्या जटा जटा जटा. ओ बुवा तुम्हाला काय नाही हा तुमचा नागोबा आहे ना जागेवर हा याच्या वाढलेल्या जटा 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 मधी काळा तो वरती जो नागोबा होता तो विषय काळा नागोबा तो विषय सादर केलेला आहे. या ठिकाणी लोककलेचे हौसी हौशी रसिक श्री तुकारामजी वारांगे उर्फ तात्या यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक मिळालं आहे. मंडळाचा आभारी आहे. धन्यवाद. त्यानंतरचा विषय हे घोटाळा 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 बुवाचा घोटाळा 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 बुवाचा घोटाळा वर्णन नाही पण त्यामध्ये कान नाक जीभ ओठ सगळंच आपलं होतं. शुर्पणखेचा वाटोळा